मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पोटावरची चरबी कशी कमी करू शकता. तर पोटावरची चरबीचा प्रॉब्लेम ना बरेच जणांना असतो, म्हणजे बॉडी कुठेही सुटलेली नसते, दुसरीकडे कुठेही फॅट नसतं, फक्त पोट सुटलेलं असतं. तर सुटलेलं पोट तुम्ही कसं आत घालवू शकता, तुम्हाला काय खायचं आहे, काय नाही खायचं, काय काय फॉलो करायच्या टिप्स, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. पहिला आपण बघूया की काय खाल्ल्यामुळे पोटावरची चरबी वाढतच चालली आहे, ती कमीच येत नाहीये. जर तुम्ही बर्गर, पिझ्झा, मैदा, ब्रेड हे जर रोज खात असाल तर त्याने ना आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि आपले जे काय आपण खातो त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं. जर तुम्ही रोज कोणतीच एक्झरसाइज करत नसाल, नुसते बसून असाल, तरी देखील फॅट वाढत जातं, कॅलरीज बर्न होत नाही, तुमचा फॅट बर्न होत नाही. त्यामुळे जर तुम्ही एक्झरसाइज करत नसाल तर ही चरबी वाढतच जाणार. जर तुम्ही 60 ml पेक्षा ज्यादा अल्कोहोल जर रोज घेत असाल तरी ते अल्कोहोल बॉडीमध्ये बॉडी फॅट म्हणून जमा होते. जर तुमच्या रोजच्या जीवनात खूप जास्त स्ट्रेस असेल तर स्ट्रेसमुळे देखील पोटावरची चरबी येते. प्रेग्नन्सी नंतर किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे देखील पोटावरची चरबी येतच राहते आणि ती वाढतच जाते. बरेच लोकांना जेनेटिकली पोटाचा जो घेर असतो तो जास्त असतो, म्हणजे पोटावरची चरबी जास्त असते. पण आजकाल तुम्ही एक्झरसाइज आणि फॅट लॉस डायट फॉलो करून कोणतीही चरबी, कोणत्याही प्रकारचं पोट तुम्ही कमी करू शकता. आता आपण बघूया की काय तुम्ही खाल्लं पाहिजे ते. जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं तर रोजच्या जेवणामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पालेभाज्या ऍड करा आणि जे काही तुम्ही खाता म्हणजे लो ग्लायसेमिक फूड खा. तर लो ग्लायसेमिक फूड काय, म्हणजे असे काही पदार्थ जे खाल्ल्यावर ज्याची डायजेशन प्रोसेस असते ती खूप स्लो होते, त्यामुळे तुम्हाला भूकच लागणार नाही. तुम्हाला जर भूक नाही लागली तर तुम्ही बाहेरचं काही मैद्याचं किंवा ब्रेड किंवा दुसरं काही साखरेचं असं खाणार नाही, त्यामुळे फॅट तुमच्या बॉडीमध्ये येणार नाही. त्यामुळे तुम्ही गुगलला सर्च करा लो ग्लायसेमिक फूड कोणतं आहे, ते लो ग्लायसेमिक फूड भरपूर आहे, त्या लिस्टमध्ये तुम्ही दिवसभरात ते जर खाल्लं तर तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. तुम्ही हेल्दी फॅट्स पण खायच्यात, म्हणजे तूप, नट्स, बदाम, काजू हे देखील तुमच्या जेवणामध्ये ऍड करायचं. जेव्हा पण तुम्ही फॅट लॉस करत असता तेव्हा कधीही हाय कॅलरीवालं फूड खाऊ नका. जे काही तुम्ही खाता त्याच्या कॅलरीज मोजा, ज्याच्यामध्ये कमी कॅलरीज असतील तेच खा. म्हणजे मैदा, पिझ्झा किंवा जे काही आपण तळलेलं वगैरे खातो त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात, त्यामुळे जास्त हाय कॅलरीवालं जेवण खाऊ नका. सर्च करा की कोणतं लो कॅलरीवालं जेवण आहे, ते लो कॅलरीवालं जेवण खा. तुम्हाला जास्त मीठवालं पदार्थ खायचं नाही आहे किंवा जास्त मीठ देखील जेवणात खायचं नाही आहे आणि असे पदार्थ खायचे नाही आहे ज्याने गॅस तयार होतो. म्हणजे सोडा, कोबी, मुळा, फ्लॉवर या सगळ्यांनी ना गॅस तयार होतो, त्यामुळे हे पदार्थ देखील तुम्हाला खायचे नाही आहेत. स्ट्रेस लेवल थोडीशी कमी करा. रोज तुम्हाला जे काही आवडतं, म्हणजे तुम्हाला जर पेंटिंग आवडतं, तुम्हाला वाचायला आवडतं, तुम्हाला टी व्ही बघायला आवडतं, रोज कमीत कमी एक अर्धा तास तरी ते करा, जेणेकरून तुमची स्ट्रेस लेवल कमी येईल. एक्झरसाइज जर काहीच करत नसाल, तुम्हाला एक्झरसाइज करायचीच नसेल, तर तुम्ही नॉर्मल चालू शकता, वॉक करू शकता जर तुम्हाला एक्झरसाइज करायची नसेल तर. पण वॉकिंग तरी ॲटलिस्ट कंपल्सरी आहे, रोज सकाळ संध्याकाळ वॉकिंग तरी करत जा. जर लवकर तुम्हाला जर तुमचं पोट कमी करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईन ना पोटाचे जे एक्झरसाइज असतात, पोटाचे योगा असतात, ते देखील करू शकता. बेली फॅट कसं कमी करायचं हे जर तुम्ही सर्च केलं युट्यूबला तर तुम्हाला त्याचे चांगले एक्झरसाइज मिळतील आणि ते देखील जर तुम्ही फॉलो केले ना तर लगेच तुमचं पोट कमी येईल. आता मी तुम्हाला एक सोपा डायट सांगणार आहे, तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. आणि ह्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या पोटावरची चरबी कमी येणार आहे. सकाळी 7 वाजता उठल्या तुम्हाला एक ग्लास गरम पाणी प्यायचं आहे आणि रात्री तुम्हाला अर्धा चमचा मेथी पाण्यात भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी उठल्या ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. एक ग्लास गरम पाणी आणि मेथीचं पाणी तुम्हाला 7 वाजता घ्यायचं आहे. 10 वाजता तुम्ही 1 कप ग्रीन टी घ्या आणि त्याच्यासोबत एक बिस्किट खाऊ शकता जर तुम्हाला बिस्किट खायची सवय असेल तर. 12:30 वाजता तुम्हाला राईस खायचा आहे, डाळ खायची आणि भाजी खायची, चपाती नाही खायची, राईस, डाळ आणि भाजी खायचे. 3:30-4 वाजता तुम्ही ग्रीन टी घ्या आणि त्याच्यासोबत शेंगदाणे, काजू, काही नट्स असतील ते तुम्ही खाऊ शकता. 7:00 वाजता तुम्हाला कोणतंही सूप घ्यायचं आहे आणि सूप सोबत तुम्ही एक रोटी खाऊ शकता नाहीतर एक भाकरी खाऊ शकता. तर हा जो डायट आहे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला त्याच्यामध्ये काही बदल करू नका, हा पूर्ण डायट व्यवस्थित फॉलो करा आणि तुमचं वजन, तुमचं पोट जे आहे ते लवकरात लवकर कमी येईल.
हा सगळा डाएट पण फॉलो करा, सोबतच तुम्ही प्लॅन्क्स, सिटअप्स ह्या ज्या पोटावरच्या एक्झरसाइज आहेत त्या देखील तुम्ही जर फॉलो केला तर तुमच्या पोटावरची चरबी नक्कीच एका महिन्यात कमी येणार आहे. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.